नमस्कार, मैं स्नेहा राउत, बीएस क्राइम इंडिया न्यूज में आपका स्वागत है। भंडारा से शमशेर खान की खास खबर पर एक नजर। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल की ओर से भव्य सेवक सम्मेलन। भंडारा जिला के बेला गांव में परम पूज्य परमात्मा एक सेवा मंडल के सेवकों ने बाबा की शोभा यात्रा निकालकर बेला गांव का गश्त कर कार्यक्रम की शुरुआत की। इस कार्यक्रम में शिवदास शेंडे, फाल्गुन बोंद्रे, दादाराम बोंद्रे, राजेंद्र फसोर, प्रमोद गोंडुले, बाकू तितिर मारे, दिनेश मेश्राम, विजू भूरे, विनोद फेंडर, विजय गोमासे, अर्चना बोंद्रे, सपना सार्वे, जयमाला कुमारी, सलोनी बोंद्रे, रुसत सेलोकर, अर्चना गोमा से इन सभी के उपस्थिति में तथा सभी सेवक गण ने कार्यक्रम में परम पूज्य परमात्मा का हवन किया तथा सेवकों के लिए महाप्रसाद का आयोजन किया गया था। सभी सेवकों ने महाप्रसाद का सेवन किया। कोणती अड़चण गेली नाही, आम्ही सुख समाधानी जीवन जगत आहोत। आतापर्यंत तुमच्या या बेला गावात हा कार्यक्रम घडत असताना तुमच्या संग पाटीसंग पूर्ण सेवक वर्ग राहते काय? हो, कारण हा वैयक्तिक कार्यक्रम नाही आहे, हा सर्व सामूहिक सेवकांच्या सहकार्याने एकजुटीने हा एक मानवधर्माचा सामूहिक जनरल हवन कार्य व्यक्तीने घडण्यात येत असते। आपलं नाव? दादाराम बोंद्रे। आपण या मार्गामध्ये केव्हापासून आले? 10 वर्ष। तर आपल्याला या मार्गाचा अनुभव काय आहे तुमच्या? जो अनुभव म्हणजे या मार्गात माणूस दुःखातून मुक्त होते आणि व्यसनातून सुद्धा मुक्त होते, हाच माझा अनुभव आहे। आपला परिचय? लोकेच काय झाले। आपण काय करता? कंपनीमध्ये जॉब करतो। तर आपण या तुम्ही बेल्या गावात हा सेवक संमेलन घडवण्यात आलं, हा कोणत्या उद्देशाने घडवण्यात आलं होतं? सेवक संमेलन घडवण्याचा उद्देश म्हणजे मानदेव जिमदेजीने आपल्याला एक विनामूल्य एक सेवा आपल्याला दिली, हा मानवधर्माचा प्रचार प्रसार होत राहावा, त्या दुःखी मानवापर्यंत अजून या मानवधर्माचा प्रसार प्रसार होत राहावा, त्याकरिता आपण आपल्या गावामध्ये एक चर्चा बैठक घेतो आणि वार्षिक सेवक संमेलन घेतो।